हाय फ्रेंड्स, यूएस फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरील ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण मागच्या काही दिवसापासून आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा क्लास 12 रिवाइज सिलेबसचा 3rd चॅप्टर शिकत आहोत. तर मागच्या लेक्चरपर्यंत आपण या चॅप्टरमधून व्हॉट आर दी अझम्पशन्स ऑफ दी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस and what we mean by mean free path and RMS velocity of a gas molecule हे बीट डिस्कस केलेले आहे. तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व अझम्पशन्स हे एका ॲनिमेटेड व्हिडिओद्वारे समजून घेतले, जो व्हिडिओ आत्तासुद्धा स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतो आहे. तर त्या ठिकाणी आपण चर्चा केल्याप्रमाणे गॅस मॉलिक्युल्स हे कंटिन्युअस रँडम मोशन परफॉर्म करायलेले असतात, त्यामुळे त्यांचे एकमेकांसोबत आणि वॉल्स ऑफ द कंटेनरसोबत सातत्याने कुलिजन होत असतात. या कुलिजनमुळे गॅस ज्याही कंटेनरमध्ये भरलेला आहे त्या कंटेनरच्या वॉल्स या कॉन्स्टंटली प्रेशर एक्सपिरियन्स करतात. सो टुडे वी आर रिक्वायर्ड टू डिराइव the formula for the same pressure that is being exerted by the gas or by the gas molecules on the walls of the container. तर हे जे गॅस मॉलिक्युल्स कुठेही असतील, तो गॅस जरी एखाद्या कंटेनरमध्येच भरलेला जरी असेल, तरी सर्व मॉलिक्युल्स हे कायमस्वरूपी रँडम मोशन परफॉर्म करायलेले असतात. परिणामी त्यांचे एकमेकांसोबत आणि वॉल्स ऑफ कंटेनरसोबत काय होतात, कुलिजन होतात. या कुलिजनमुळे वॉल्स ऑफ द कंटेनरवर प्रेशर एक्झर्ट होतं आणि आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये याच प्रेशर करतात, है ना. कोणतं प्रेशर? द प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. याकरिता फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर याकरता आपण काय करूयात, याकरता आपण एक क्युबिकल कंटेनर घेऊ आणि या क्युबिकल कंटेनरमध्ये आपण हे क्युबिकल कंटेनर तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. हे क्युबिकल कंटेनर आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे आणि याचं नाव आहे ABCDPQRS. जे आपण कुठं ठेवलेले आहे की त्याचा आर हा जो कॉर्नर आहे तो ओरिजिनच्या ठिकाणी आहे. परिणामी त्याच्या 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर साईड्सना 3 कोऑर्डिनेट ॲक्सेस एक्स वाय आणि झेड काय होतात, कोइनसाइड होतात. सो यू कॅन सी दिस इन टू अ डायग्राम. सो लेट अस कन्सिडर दॅट देअर इज अन आयडियल गॅस विच इज फील्ड इन टू दिस कंटेनर. असं गृहीत धरा की एक आयडियल गॅस आहे आणि जो आपण या कंटेनरमध्ये काय केलेला आहे, फील केलेला आहे. सो वी हॅव फील्ड an ideal gas into this container. So let the gas be made up of n number of molecules. तर आपल्या थिअरीतील अझम्पशन प्रमाणे हा जो आयडियल गॅस आहे तो n number of molecules पासून बनलेला असेल. All will be of same size and same shape and having same mass, only their velocities will be different. या सर्व n number of molecules ची साइज आणि शेप सारखी असेल, फक्त डिफरंट काय असेल तर त्यांची व्हेलॉसिटी असेल, इवन माससुद्धा काय असेल, सारखा असेल. सो लेट अस कन्सिडर दॅट दी मास ऑफ दीज मॉलिक्युल्स बी इक्वल्स टू यम. सो वॉट इज यम? सो लेट स्मॉल यम बी दी मास ऑफ दीज गॅस मॉलिक्युल्स. सो लेट स्मॉल यम So let small m is equals to mass of each molecule of the gas. Each molecule of gas. Okay. So let L be the length of any side of this cubical container. L is equals to length of any side. Length of any side. of the cube
ABCDPQRS. Okay, so that L square will be area of each face of this cube, area of each face, and L cube will be equals to volume of the cubical container. So L cube will be volume of this cube. Okay. So these molecules are moving with different velocities in different directions or random directions. So let V1, comma V2, comma V3, comma dash 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 be Vn be velocities of gas molecules. Velocities of gas molecules. या ठिकाणी n number of molecules आहेत आणि ते different velocities ने move झालेले आहेत. सो त्यांचे velocities समजा काय आहेत, तर त्यांचे velocities आपण या ठिकाणी कन्सिडर केल्याप्रमाणे समजा लेट त्या V1, V2, V3 आणि Vn अशा पद्धतीने आहेत. ओके, सो एवरी गॅस मॉलिक्यूल विल हॅव डिफरंट व्हेलॉसिटी. काहींचा मॅग्नेट्यूड खूप लहान असेल, काहींचा मॅग्नेट्यूड हा मॉडरेट असेल आणि काही मॉलिक्यूलचा मॅग्नेट्यूड जो आहे तो एक्स्ट्रीमली लार्ज सुद्धा असेल. या सर्व मॉलिक्यूल्सच्या व्हेलॉसिटीज कशा असतात, तर त्याकरता आपण या चॅप्टरमध्येच एक पुढे बीट आहे, मॅक्सवेल्स व्हेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये आपण यांच्या मॅग्नेट्यूडविषयी सुद्धा चर्चा करूयात. ठीक आहे, तर आता या ठिकाणी एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, ते डिफरंट व्हेलॉसिटीजने चाललेले आहेत. तर या एन नंबर ऑफ मॉलिक्युल्सपैकी कोणतंही एक मॉलिक्यूल कन्सिडर करा या ठिकाणी आणि समजा याची व्हेलॉसिटी किती आहे, V1 आहे. ही V1 कोणत्याही एका विशिष्ट डायरेक्शनला नाही. इट इज नॉट पर्टिक्युलरली अलॉंग एक्स, इट इज नॉट पर्टिक्युलरली अलॉंग वाय, ऑर इट इज नॉट पर्टिक्युलरली अलॉंग झेड. इट इज इन एनी रँडम डायरेक्शन. तर ही कोणत्याही एका रँडम ओरिएंटेशननी हा मॉलिक्यूल पुढे चाललेला आहे आणि त्याच्या या रँडम व्हेलॉसिटीचा मॅग्नेट्यूड समजा किती आहे, V1 आहे. सो इवन इफ दिस मॉलिक्यूल हॅज नो पर्टिक्युलर डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी, बट दिस व्हेलॉसिटी कॅन बी रिझॉल्व इन टू 3 कॉम्पोनंट्स. ही व्हेलॉसिटी 3 कॉम्पोनंटमध्ये आपल्याला काय करता येईल, रिझॉल्व करता येईल. 1 कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस, 1 कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस, अँड 1 कॉम्पोनंट अलॉंग झेड ॲक्सिस. सो लेट अस कन्सिडर अ मॉलिक्यूल विथ व्हेलॉसिटी V1, है ना. सो लेट अस कन्सिडर वन मॉलिक्यूल विथ व्हेलॉसिटी V1. कन्सिडर मॉलिक्यूल, आपण तो डायग्राममध्ये दाखवला आहे, मॉलिक्यूल विथ व्हेलॉसिटी V1. ओके, अँड लेट V1x कॉमा V1y कॉमा V1z बी कॉम्पोनंट्स ऑफ दिस व्हेलॉसिटी, बी कॉम्पोनंट्स ऑफ दिस व्हेलॉसिटी अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सेस, अलॉंग एक्स वाय अँड झेड ॲक्सेस. ओके, तर आपल्याला त्या रिझोल्युशनच्या नियमानुसार माहीत आहे की जर आपल्याला कॉम्पोनंट्स माहीत असतील तर मूळ व्हेक्टरसुद्धा काय करता येतं, कॅल्क्युलेट करता येतं. आणि हे जे इथं मूळ व्हेलॉसिटी व्हेक्टर आहे V1, त्याची व्हॅल्यू कशी मिळेल. सो V1 विल बी इक्वल्स टू V1x² प्लस V1y² प्लस V1z². ओके, लेट इट बी आवर इक्वेशन 1. तर जस्ट फक्त आपल्याला माहीत असावं की जसं व्हेलॉसिटीपासून त्याचे कॉम्पोनंट मिळवता येतात, तसंच कॉम्पोनंटपासून मूळ व्हेलॉसिटीसुद्धा आपल्याला मिळवता येते. ओके, दिस इज द पॅरलोग्राम लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशन. आणि आपल्याला माहिती आहे जर या ठिकाणी हे जर एखादं व्हेक्टर आर बार असेल, सो वी कॅन गिव इट्स कॉम्पोनंट अलॉंग एक्स ॲक्सिस ॲज पी बार, 1 कॉम्पोनंट अलॉंग वाय ॲक्सिस ॲज क्यू बार, and we can say that r bar is equals to p bar plus q bar, so that r is equals to under root of p square plus q square.
So this is the general statement of the parallelogram law, in which we get the vector from its component. The same parallelogram law has been applied for three components, one along x-axis, one along y-axis, and one along the z-axis. Okay. So now, as this molecule is moving with v1x velocity in the direction of x-axis, this molecule is moving with a velocity v1y in the direction of y-axis, and this is moving with a component of velocity v1z along the z-axis. So what will happen after some time? This molecule will collide with this face of the container A, B, C, D. अतः मॉलिक्यूल या एक्स डायरेक्शन ला वी वन एक्स एवडा वेलॉसिटी ने काय वाले पुढे चलले आहे. सो इट इज मूविंग अलॉन्ग एक्स एक्सिस विथ अ वेलॉसिटी वी वन एक्स. सो आफ्टर सम टाइम दिस मॉलिक्यूल विल हॅव अ कोलिजन विथ दिस फेस ए बी सी डी. हे जे ए बी सी डी फेस इथे दाखवलेले आहे याच्यासोबत याचं काय होईल, कोलिजन होईल. सो व्हॉट विल बी मोमेंटम ऑफ दिस सिस्टीम बिफोर कोलिजन? तर या ठिकाणी सिस्टीममध्ये कोणकोण आहेत, कोलाइड होणाऱ्या बॉडीज कोणकोण आहेत, तर एक आहे मॉलिक्यूल आणि दुसरं आहे वॉल ऑफ द कंटेनर. पण मॉलिक्यूल फक्त मोशनमध्ये, वॉल ऑफ द कंटेनर मोशनमध्ये नाही. परिणामी मोमेंटम काढताना या ए बी सी डी फेस किंवा वॉल ऑफ द कंटेनरचं मोमेंटम झिरो होईल. फक्त या ठिकाणी मोमेंटम कोणाचं असेल? मॉलिक्यूलचं असेल. So momentum of this system before collision of this system, which consists of molecule and this face ABCD of this system before collision, what will be momentum? What is formula of momentum? All of you know momentum P is equals to mass into velocity. So here this initial momentum mass is mass of the molecule m, and its velocity is v1x, and its velocity kitiye v1x. So now, as per our assumption, this collision will be perfectly elastic, there will be no loss of kinetic energy, and that's why when this molecule will collide with this wall of the container, suddenly it will rebound into the opposite direction or into the reverse direction. तर हा मॉलिक्यूल या ठिकाणी कोलाइड झाल्याबरोबर, हा असा इकडून येऊन जर कोलाइड झाला तर बरोबर त्याच डायरेक्शनवर तो काय होईल, रीबाउंड होईल. सो इट विल रीबाउंड इन टू द एक्झॅक्टली रिवर्स डायरेक्शन. ओके. परिणामी कोलिजन होताना, इनिशियली ज्यावेळी त्याचं कोलिजन होत होतं, त्यावेळी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने तो जात होता. परिणामी त्याची व्हेलॉसिटी किती होती? व्ही वन एक्स. आता कोलिजन होऊन ज्यावेळी तो वापस निघाला, त्यावेळी त्याची वेलॉसिटी निगेटिव्ह वाय ॲक्सिसच्या डायरेक्शनने आहे. परिणामी त्याच्या वेलॉसिटीचा जो मॅग्निट्यूड आहे तो किती असेल? सो इट विल बी मायनस व्ही वन एक्स. सो वेन इट विल रिबाउंड दी वेलॉसिटी विल बी मायनस व्ही वन एक्स. सो व्हॉट इज दी मोमेंटम ऑफ दिस सिस्टीम आफ्टर कोलिजन? Momentum of this system after collision, will be m into v1x, but this time this v1x is minus, so minus m into v1x. So what is the change in momentum of this system? Yeah, system cha momentum madhe before and after collision किती चेंज झालेला आहे? सो हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट चेंज? सो द चेंज इन मोमेंटम ऑफ द मॉलिक्यूल, सो व्हॉट इज चेंज? चेंज इज फायनल मायनस इनिशियल. फायनल मोमेंटम इज एम इंटू व्ही वन एक्स, इनिशियल मोमेंटम इज m into v1x, and formula for change in momentum is final minus this initial. So this change in momentum in terms of molecule is minus 2m into v1x. What does minus sign indicate here? या ठिकाणी मायनस साईन काय इंडिकेट करते?
की मॉलिक्यूलनी मोमेंटम लॉस्ट के लिए, बट देर इज लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम, मोमेंटम कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. सो इफ मॉलिक्यूल हैज लॉस्ट सम मोमेंटम, द सेम अमाउंट ऑफ मोमेंटम मस्ट बी गेन्ड बाय द सेकंड फैक्टर इन दिस कोलिजन एंड इट इज वॉल ऑफ द कंटेनर और द फेस ए बी सी डी. सो वट विल बी चेंज इन मोमेंटम ऑफ द फेस ए बी सी डी और चेंज इन मोमेंटम ऑफ वॉल ऑफ द कंटेनर. ज्यार्थी मॉलिक्यूलनी मोमेंटम लॉस्ट के लिए त्यार्थी वॉल ऑफ द कंटेनर ने मोमेंटम गेन के लिए. सो वॉट इज चेंज इन मोमेंटम ऑफ दिस फेस ए बी सी डी, ऑफ दिस फेस ए बी सी डी विल बी इक्वल्स टू मोमेंटम या ठिकाणी गेन के लिए, दैट्स वाई दिस विल बी प्लस एंड दिस विल बी टू एम इन टू वी वन एक्स. सो वी हैव गेन. What is the change in momentum of the face ABCD? What is face ABCD? Face ABCD is the wall of this cubical container. Okay. So now we have got the expression for change in momentum of the wall of the container. Now we will find the expression for what is time that has been required to change this momentum. Because ultimately, what is our aim? We are going to calculate the pressure exerted by gas onto the walls of container. What is pressure? Pressure is force upon area, in which what is force? By Newton's second law, force is rate of change of momentum upon time. So we get the change in momentum. Aplyala kay milala? Change in momentum milala. Manje ata aplyala ha momentum change hoanyasathi kiti vel lagla, ha time jar apan kadu shaklo ta aplyala indirectly ya molecules mule फेस ए बी सी डी वर ऍक्ट होणारा काय होईल? प्रेशर फोर्स मिळेल. आणि त्या फोर्सला जर आपण फेस ए बी सी डीच्या एरियाने डिवाइड केलं तर आपल्याला त्याच्यावर ऍक्ट होणारा काय मिळेल? प्रेशर मिळेल. सो दिस इज अवर लाईन ऑफ डेरिवेशन. आपण या उद्देशाने हे डेरिवेशन स्टेप बाय स्टेप काय करत आहोत? कम्प्लीट करत आहोत. सो नाव विल फाईंड दी व्हॉट इज टाईम टू चेंज दिस मोमेंटम. हे मोमेंटम चेंज केव्हा झालेले? तर मॉलिक्यूलच्या या वॉल ए बी सी डी सोबत होणाऱ्या कोणत्याही दोन सलग कोलिजनच्या दरम्यान झालेले. सो या मॉलिक्यूलचे या फेस ए बी सी डी सोबत, हा जो फेस ए बी सी डी या ठिकाणी आहे याच्यासोबत दोन सलग कोलिजन होण्याकरता किती वेळ लागेल? तर दोन सलग कोलिजन कसे होत आहेत? हा मॉलिक्यूल या ठिकाणी कोलाइड झाला आणि वापस रिबाउंड झाला. तर रिबाउंड झाल्यानंतर तो बरोबर या दिशेने इकडे येईल. तर तो एक्स डायरेक्शनला किती डिस्टन्स कव्हर करेल? दॅट इज इक्वल टू लेंथ ऑफ एनी एज ऑफ दिस क्युबिकल कंटेनर. अँड व्हॉट इज दिस? इज इक्वल्स टू दिस लेंथ इज इक्वल्स टू एल. म्हणजे रिबाउंड झाल्यानंतर हा मॉलिक्यूल मायनस व्ही वन एक्स या वेलॉसिटीनी इकडे एल एवढं डिस्टन्स कव्हर करेल, या फेस पी क्यू आर एस सोबत कोलाइड होईल आणि पुन्हा वापस एल एवढं डिस्टन्स कव्हर करून या ए बी सी डी फेस सोबत काय होईल? कोलाइड होईल. म्हणजे फेस ए बी सी डी सोबत या मॉलिक्यूलचे होणारे कोणतेही दोन सक्सेसिव्ह कोलिजन जर आपण घेतले तर या दोन सक्सेसिव्ह कोलिजनमध्ये मॉलिक्यूलने किती पाथ ट्रॅव्हल केलेला आहे? सो दी पाथ लेंथ ट्रॅव्हल्ड बाय दी मॉलिक्यूल, पाथ लेंथ ऑर सिम्पल वी कॅन से डिस्टन्स, दी पाथ लेंथ ऑफ मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव कोलिजन्स, मॉलिक्यूल बिटवीन टू सक्सेसिव कोलिजन्स विथ फेस ए बी सी डी, टू सक्सेसिव कोलिजन्स विथ फेस ए बी सी डी इज इक्वल्स टू. सो फेस ए बी सी डी पासून पी क्यू आर एस पर्यंत जाताना ट्रॅव्हल केलेला पाथ एल आणि पी क्यू आर एस पासून पुन्हा ए बी सी डी पर्यंत येताना ट्रॅव्हल केलेला पाथ एल इक्वल टू किती पाथ लेंथ झाली? टू एल. सो टू एल इज द डिस्टन्स. आणि हे टू एल डिस्टन्स जे अलॉंग एक्स ॲक्सिस या मॉलिक्यूलने ट्रॅव्हल केलेले ते कोणत्या वेलॉसिटीने ट्रॅव्हल केलेले आहे किंवा या दरम्यान मॉलिक्यूलची स्पीड काय आहे? सो स्पीड इज इक्वल्स टू व्ही 1x. We will just consider the magnitude. Okay, so this is distance and we have got the speed. Apan kasati kadto aapla uddesh kay? Aapla uddesh hai time kadna.
आणि स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. आपल्याला टाईम ही स्केलर क्वांटिटी पाहिजे, त्यामुळे आपण सर्वच स्पीड आणि डिस्टन्स या दोन्ही स्केलर घेतले. ठीक आहे, सो बाय युजिंग स्पीड इज इक्वल्स टू, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम, बाय युजिंग स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम विल गेट हिअर व्ही वन एक्स इज इक्वल्स टू, व्हॉट इज डिस्टन्स, डिस्टन्स इज टू एल अपॉन लेट अस से टाईम इक्वल्स टू टी, फ्रॉम दॅट विल गेट टी इज इक्वल्स टू टू एल अपॉन व्ही वन एक्स. ओके, सो सी आपल्याला फेस ए बी सी डी, फेस ए बी सी डी काय आहे, ही एक वॉल आहे कंटेनरची, त्याचा मोमेंटम कितीने बदलला याचा फॉर्म्युला मिळाला आणि तो मोमेंटम बदलण्यासाठी लागणारा टाइम मिळाला, म्हणजेच मॉलिक्यूलचे फेस ए बी सी डी, ए बी सी डी सोबत होणाऱ्या प्रत्येक कुलिजनमुळे फेस ए बी सी डी वर किती रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऍक्ट झालेला आहे, नाव दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड, अँड दॅट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय फॉर्म्युला फोर्स एक्झर्टेड, फोर्स एक्झर्टेड ऑन फेस ए बी सी डी ड्यू टू दी कुलिजन ऑफ मॉलिक्यूल, ऑन फेस ए बी सी डी विल बी इक्वल्स टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. सो व्हॉट इज चेंज इन मोमेंटम, दिस इज टू एम इन टू व्ही वन एक्स, अँड व्हॉट इज टाइम टेकन, टाइम टेकन इज टू एल अपॉन व्ही वन एक्स, हिअर टू टू कॅन्सल, हा व्ही वन एक्स इथे वर जाऊन काय होईल मल्टीप्लाय होईल, सो दिस विल बी एम इन टू व्ही वन एक्स स्क्वेअर, व्ही वन एक्स स्क्वेअर, हिअर यू हॅव टू कीप इन माइंड दॅट दिस एक्स इज सफिक्स अँड नॉट अ क्वांटिटी, हा एक्स या ठिकाणी एक्स डायरेक्शन दाखवतो, त्यामुळे या व्ही वनचा तो एक्स कॉम्पोनंट आहे, सो दिस इज व्ही वन एक्स स्क्वेअर अपॉन काय उरलं, अपॉन एल उरलं. सो द फोर्स एक्झर्टेड ऑन फेस ए बी सी डी इन ईच कुलिजन इज एम इन टू व्ही वन एक्स स्क्वेअर अपॉन एल. सो नाव दिस फोर्स विल डिनोट दिस फोर्स एफ सफिक्स एक्स, एफ एक्स इज इक्वल्स टू एम इन टू व्ही वन एक्स स्क्वेअर अपॉन एल. So why I am denoting this as Fx and not as F? Because this is the force exerted on face ABCD only due to the velocity, component of velocity of that molecule into the x direction. Okay, the similar force, and this is the force exerted by first molecule. But is there a single molecule into this gas mass? Yeah, gas mass madhe fakt ekach ek single मॉलिक्यूल त्या ठिकाणी प्रेझेंट आहे का, तर एकच एक सिंगल मॉलिक्यूल त्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे, असे अनेक मॉलिक्यूल्स या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत, हे सगळे मॉलिक्यूलसुद्धा फेस ए बी सी डी सोबत कोलाइड व्हायलेले आहेत, परिणामी ते सुद्धा त्याच्यावर काय ॲक्ट करत असतील, फोर्स ॲक्ट करत असतील. सो द फोर्स एक्झर्टेड बाय ऑल अदर मॉलिक्यूल्स, फोर्स एक्झर्टेड ऑन फेस ए बी सी डी, on face ABCD due to all molecules can be given as, due to all molecules, so this can be given as Fx2 for the second molecule whose velocity is v2, its component will be v2x, so square upon L. Similarly, the molecule with velocity v3 will exert a force Fx3 is equals to m into its velocity is v3, component is v3x, along x-axis its square divided by L. Similarly, dash 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 dash, the nth molecule will exert a force Fxn, and this will be equals to m into vnx square upon L.
सो व्हाट विल बी प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू दीज कोलिजन्स, या सर्व कोलिजन्समुळे किती प्रेशर या सर्व मॉलिक्यूल्स वुड ऍक्ट होईल, ऑर वी कॅन कॅल्क्युलेट व्हॉट इज द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस फेस ए बी सी डी, या फेस ए बी सी डीवर ॲक्ट होणारा अल्टिमेट फोर्स किती आहे, है ना. सो द टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन फेस ए बी सी डी, टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन फेस ए बी सी डी ड्यू टू कोलिजन्स ऑफ दीज मॉलिक्यूल्स. सो दिस इज द टोटल फोर्स ऍक्टिंग इन एक्स डायरेक्शन ऑन दिस कंटेनर. सो लेट इट बी एफ एक्स बार, और जस्ट टेक इट टू बी इन स्केलर फॉर्म. सो दिस इज एफ एक्स. सो दिस इज द टोटल फोर्स इन एक्स डायरेक्शन एंड दिस विल बी इक्वल्स टू एफ एक्स वन प्लस एफ एक्स टू प्लस एफ एक्स थ्री प्लस डैश 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 प्लस एफ एक्स एन. सो लेट अस पुट वैल्यूज ऑफ दीज फोर्सेस. हे जे सर्व मॉलिक्यूल्सनी ऍक्ट केलेले एक्स डायरेक्शनमध्ये जे फोर्सेस आहेत त्यांची बेरीज आहे. सो या सगळ्यांची बेरीज केली तर त्यांच्यामध्ये काय कॉमन आहे, एम अपॉन एल कॉमन आहे. इन अ ब्रॅकेट काय उरेल, व्ही वन एक्स स्क्वेअर प्लस व्ही टू एक्स स्क्वेअर प्लस व्ही थ्री एक्स स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस व्ही एन एक्स स्क्वेअर. So we have derived what is the total force acting in x direction due to these molecules. So as we have derived force in x direction, we can similarly derive the pressure acting in x direction. So the pressure acting on this component in x direction will be force acting in x direction upon area in this x direction. So what is the area here? The total force is acting in this x direction, and the area will be area of this face ABCD. Yeah, face ABCD cha area kiti, to yachi hi length kiti l ani width sudha kiti l karna cube hai. That's why length and width will be same. So its area will be l into l as l square. So what is the force? Force is m by l in a bracket v1 square v1 x square plus v2 x square plus v3 x square plus dash 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 plus vn x square divided by L square. So this is equals to pressure in x direction acting on this cubical container is m upon this L and L square will become L cube in a bracket v1 x square plus v2 x square plus v3 x square plus dash 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 plus v n x square. Okay. So we have got the formula for pressure exerted on this cubical container in x direction. So all of we know that similarly we can calculate the pressure acting on this cubical container in y direction. So this will be m upon l cube in a bracket. आता इथं व्हेलॉसिटीचा कोणता कॉम्पोनंट येईल, सर्व मॉलिक्यूलच्या वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर येईल. सो व्ही वन वाय स्क्वेअर प्लस व्ही टू वाय स्क्वेअर प्लस व्ही थ्री वाय स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस व्ही एन वाय स्क्वेअर. सिमिलरली वी कॅन राईट एक्सप्रेशन फॉर प्रेशर इन झेड डायरेक्शन. This will be m upon l cube in a bracket v1 z square plus v2 z square plus v3 z square
प्लस डैश 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 प्लस वी एन जेड स्क्वायर. So now we have got the pressure exerted in all direction due to the molecular collisions of with the walls of this cubical container P Q R S A B C D. Now we know from Pascal's law that the pressure of a gas or any fluid is same in all direction. So we can say that for any fluid or for the gas, the if P is the pressure of gas, then this P pressure of the gas must be equals to pressure in x direction, which is equals to pressure in y direction, which is equals to pressure in z direction. That the pressure at any point inside of a fluid is equal in all direction. So this pressure, ultimate pressure of the fluid or pressure of the gas must be equals to its pressure in x direction, which should be equals to in y direction, which should be equals to in z direction. So we can say that Px plus Py plus Pz will be equals to P plus P plus P, and that is equals to 3P. Hence we can say P is equals to 1 by 3 in a bracket Px plus Py plus Pz. So the pressure exerted by this gas mass can be given as P is equals to 1 by 3 in a bracket Px plus Py plus Pz. So now we'll put the value of Px, Py and Pz. So we get P is equals to 1 by 3 in a bracket, so Px, m by L cube in a bracket V1x square plus V2x square plus V3x square plus dash 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 plus Vnx square. Now we'll put the value of Py. This is also m by L cube in a bracket V1y square plus V2y square plus V3y square plus dash 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 for nth molecule Vny square. Similarly, we will now put the value of z, Pz. So we will put the value of Pz plus m by L cube in a bracket V1z square plus V2z square plus V3z square plus dash 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 plus Vnz square. Okay, so this is the addition of Px, Py and Pz. So you can see what is common. So here m by L cube is common. So now this expression, you can see we have got an interesting expression. So this pressure P will be equals to this 1 by 3 as it is, this m upon L cube common in a bracket. Now I will add these components vertically. So what I will get? So here I will get V1x square plus V1y square plus V1z square plus. Now I will add these components vertically. So this will be V2x square plus V2y x barobar V2x square. Sorry, this was correct. V2x square plus V2y square plus V3y square plus V2z square. So here V3x square plus V3y square plus V3z square plus dash 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 plus Vnx square
प्लस वी एन वाई स्क्वेर प्लस वी एन जेड स्क्वेर. सो एज डिस्कस्ड एट द स्टार्ट ऑफ द डेरिवेशन वी नो दैट द एडिशन ऑफ स्क्वेर ऑफ द कंपोनेंट्स विल गिव द स्क्वेर ऑफ वेलोसिटी. सो दिस पी इज इक्वल्स टू 1 by 3 m upon l cube in a bracket. This is equals to v1 square plus this will be equals to v2 square plus this is equals to v3 square and so on. The last quantity will be vn square. Now in last lecture we derived the concept of RMS velocity. And there we learned that if VRMS is the RMS velocity of gas molecules, then VRMS is equals to, so RMS stands for root mean square velocity. Okay, so first of all root, and if there are n velocities of the n different molecules, so mean means divided by number, so divided by n, and whose mean it is? It is mean of the squares. So root mean. And now I will add the squares of all velocities. So v1 square plus v2 square plus v3 square plus dash 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 plus vn square. So this was the formula of the RMS velocity of gas molecules derived into last video lecture. Okay. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जर तुम्ही स्क्रीनवर टॅप केलं तर वर उजव्या कोपऱ्यामध्ये जी तुम्हाला आय टॅब दिसेल त्या आय टॅबवर क्लिक केल्यानंतर सुद्धा याच्याशी संबंधित व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी त्यांची लिंक बघायला भेटेल. सो नाउ ऑन स्क्वेअरिंग बोथ साईड, दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर करू. सो वी गेट व्ही आर एम एस स्क्वेअर इज इक्वल्स टू, सो ऑन दिस साईड स्क्वेअर अँड रूट कॅन्सल, व्ही वन स्क्वेअर प्लस व्ही टू स्क्वेअर प्लस व्ही थ्री स्क्वेअर प्लस डॅश 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 plus v n square and this divided by n. So how n काय number of gas molecules आहे, इकडे येऊन काय होईल multiplied होईल, या ठिकाणी काय उरलं, या ठिकाणी उरलं v1 square plus v2 square plus v3 square plus dash 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 plus v n square is equals to n times of v square RMS. So now we can replace the addition of squares of this velocity which is present here in the formula of the pressure by the n into v square RMS. So the pressure exerted by the gas molecules will have expression P is equals to 1 by 3 small m is mass of one molecule into L cube in a bracket n into v square r m s. So now here you can see that if m is mass of a molecule, eka molecule cha mass of a molecule, and if n is total number of molecules in the gas mass, total number of molecules, then n into m will give us total mass of the gas, total mass of gas. So let it be denoted by capital M. So hence we can say that total mass of the gas capital M is equals to mass of one molecule into number of molecules. So here N into M will be replaced by mass of the molecule, and L cube is the volume of the cubical container. So volume, let it be denoted by capital V. So we'll take this V of velocity as small, and the volume of this container V as capital V. So then this P will become, P will be equals to 1 by 3, here N into M. This multiplication of these two quantities will become mass of the gas. N into M is mass of the gas capital M. So
So this is 1 by 3 as it is into capital M upon volume of the container, in a bracket this is V square R M S. But if M is mass of the gas and if V is volume of the gas, then mass upon volume will give density of the gas. So let density of the gas be denoted by rho, then we can say that the pressure exerted by the gas onto the container is 1 by 3 rho into V square R M S, where rho is density of the gas and V R M S is the root mean square velocity of the gas molecules. So this is all about the pressure exerted by the gas on the walls of the container. So regarding next bit from the chapter, keep watching this channel. Till then, thank you.